कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. गरमीच्या दिवसांमध्ये कधी कधी जेवण जात नाही आणि फक्त पाणी प्यावंसं वाटतं, अशा वेळेस तुम्ही असा हेल्दी ज्यूस बनवून घेऊ शकता. त्यासाठी एक गाजर घ्यायचं आहे, एक बीट घ्यायचं आहे आणि एक सफरचंद घ्यायचं आहे. गाजर बीटाची मी साल काढून घेतलेली आहे. गाजर बीट आणि सफरचंदाला कट करून घ्यायचं आहे. आता एक मिक्सी जार घ्यायचा आहे, त्यामध्ये बीटाच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. कट केलेला सफरचंद घालून घ्यायचा आहे, त्यानंतर कट केलेलं गाजर घालून घ्यायचं आहे. यावरती अर्ध्या लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे. चवीनुसार छोटा पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे. 2 चमचे साखर घालायची आहे. साखरेऐवजी तुम्ही खडी साखरेचा वापर देखील करू शकता किंवा 1 चमचाभर मध देखील घालू शकता. यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. 5 ते 6 बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे. आता ग्लास घ्यायचा आहे. मिक्सरला दळलेला ज्यूस ग्लासामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर हा ज्यूस तुम्ही गाळणीने गाळून देखील घेऊ शकता. गार्निशिंगसाठी मी ग्लासाला गाजराचं काप लावलेलं आहे. यामध्ये घालायचे आहेत वरच्या बाजूने बर्फाचे तुकडे. पिण्यासाठी तयार आहे हेल्दी आरोग्यदायी पौष्टिक असा ज्यूस. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.